यस मित्रांनो, रात्रीचे 10 वाजलेत आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कोमल मॅडम इज देअर, प्रियांका मॅडम इज देअर, स्वाती मॅडम इज देअर, पितांबर सर इज देअर. मित्रांनो, सर्वांना तुमचं स्वागत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आजही आपण बघायला चालू करणार आहोत. आणि आपली काठिण्य पातळी तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपण कशा पद्धतीनं हे सगळे प्रश्न बघतोय. बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्नाची उत्तरं देताना अडचणीत असते, पॅराजंबल असेल, स्पॉट अँड एरर असेल, तर अशा पद्धतीच्या प्रश्नांचा आपण सराव करायला लागलो आहे, जो IBPS पॅटर्नखाली विचारला जातो, TCS पॅटर्नखाली विचारला जातो. पण ग्रामरच्या बाबतीत विचार करत असताना कॉन्सेप्ट जे असतात मित्रांनो ते कायमच सारखे राहतात, फक्त वाक्याची रचना थोडीशी बदललेली जाऊ शकते. लांबलचक वाक्य असू शकतात, पल्लेदार मित्रांनो वाक्य असू शकतात. तर अशा वेळेला घाबरून न जाता आपण वाक्याकडं बघण्याची सवय जर आपण तयार केली तर 100% अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देताना आपल्याला अडचण येणार नाही. यस, आणि त्याच पद्धतीनं मित्रांनो आपण सगळी तयारी करतोय, कुठेही आपण गडबड करत नाही. प्रत्येक शब्द आणि मी सतत सांगत असतोय की एक 10 वही जी तुमच्यासोबत असणं अपेक्षित आहे आणि त्या वहीमध्ये जे आपण लिहितो ते आपण वाचणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण जास्त गोष्टी आपण शिकत नाही, थोड्या थोड्या लहान लहान गोष्टीतून आपण सुधारणा करायचा प्रयत्न चालू केला आहे. अगदी बेसिकपासून मित्रांनो या सर्व गोष्टी आपण बघायला लागलो आहे. रवी सर गुड इव्हनिंग, अंशू सर गुड इव्हनिंग, ओके मनीषा मॅडम गुड इव्हनिंग, क्रांती मॅडम गुड इव्हनिंग. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आजही बघणार आहोत आणि आजही तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे. काही प्रश्नाची उत्तरं तुमची चुकणार आहेत, काही बरोबर येणार आहेत. लॉजिक कसं लावायचं आहे प्रश्नाकडे बघत असताना हे सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो. आजपर्यंत बरेचसे प्रश्न आपण बघितलेले आहेत, एररखालचे प्रश्न, आणि दररोज काही ना काहीतरी मित्रांनो आपण नवीन ॲड करत चाललेलो आहोत. नवीन गोष्टी आपण बघाल, नवीन दररोज कुठं ना कुठंतरी तुम्हाला स्ट्राईक होते की मी काहीतरी आज नवीन शिकलो. आणि ही जी भावना आहे मित्रांनो, मी आज काहीतरी नवीन बघितलं, मी काहीतरी आज नवीन शिकलो, ही जी भावना आहे मित्रांनो ही भावना ही तुम्हाला पुढं शिकायला प्रोत्साहित करते. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि माझ्या मते हीच शिक्षणातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही स्वतःहून प्रोत्साहित होणं, स्वतःहून त्या वाक्याकडे बघणं. आणि इंग्रजी भाषेचा जो भाऊ केलेला आहे आणि त्याला आपण जबाबदार नाही आहोत इतकं जरी आपल्याला कळालं तरी अशा पद्धतीच्या कोणत्याही स्टेट लेवलच्या किंवा नॅशनल लेवलच्या एक्झामला मराठी माणूस अगदी सहज पद्धतीनं सामोरा जाऊ शकतो. फक्त त्याला एक पुरेसा वेळ दिला की मित्रांनो या गोष्टी तुम्हालाही कळायला चालू होतात. शब्दांचा प्रॉब्लेम असेल तर तो हळूहळू सुटताना तुम्हाला दिसतो. कुठेही मित्रांनो आपण गडबड करत नाही आहोत. आजही अशाच पद्धतीनं आपण तयारीला सुरुवात करतोय. संकेत सर गुड इव्हनिंग, रेखा मॅडम गुड इव्हनिंग. पुन्हा एकदा हे मी सांगतोय मित्रांनो की आपल्याकडे ट्रिक्सची एक बॅच आहे, बॅचेस तशा बऱ्याच आहेत आपल्याकडे, त्या बॅचेसमध्ये एक ट्रिक्सची बॅच आहे. या बॅचचा मित्रांनो तुम्ही विचार करू शकता. 199 रुपयाला बॅच आहे मित्रांनो. फक्त यामध्ये या सर्व घटकांचा तुम्हाला समावेश केलेला दिसतो. पॅराजिम्बल, एरर डिटेक्शन, इडम्स, प्रेजेस, अँटोनिम, पॅसेज, क्लोज टेस्ट. मित्रांनो सर्व ट्रिक्स, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडबर्ब यावच्या सगळ्या ट्रिक्स या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. कारण मुलांची अशी मागणी होती मित्रांनो की परीक्षा अगदी जवळ आलेल्या आहे, 8-10 दिवसामध्ये एखादा कोर्स असेल तर आम्हाला द्या. त्या संदर्भात मित्रांनो हा प्रयत्न केलेला आहे. 30 व्हिडिओज यामध्ये बघायला मिळतील तुम्हाला की ज्यामध्ये प्रत्येक घटक वाईज मित्रांनो त्या ठिकाणी काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. आणि त्यासोबत जर हे यूट्यूबचे लेक्चर्स जर करत गेलात 100% तुम्हाला तुमच्या मार्क्समध्ये वाढ होताना 100% दिसेल. मित्रांनो आजच्यासाठीचा पहिला प्रश्न तुमच्यासोबत काय आहे बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. वाक्य दिलेलं आहे, ॲज युजल एरर शोधायचे आहे. वाक्य मी वाचून दाखवतो. मंगल पांडे वॉज वेल नोन बिकॉज ही वॉज इन्वॉल्व्ड इन द इनिशियल स्टेज ऑफ द इंडियन रिबेलियन. राईट, वाक्य वाचून बघा. वाक्यामध्ये कुठं चूक दिसते का बघा, टेनच्या संदर्भात कुठं काही सापडते का बघा. वाक्यामध्ये चूक नसेल तर तुम्ही नो एररसुद्धा म्हणू शकता न घाबरता. 5 नंबरचा ऑप्शनसुद्धा तुमच्यासोबत उपलब्ध आहे. आपका समय सुरू हुआ है. यस, जवाब आपका क्या हो सकता है. कमाल, गो फॉर धिस क्वेश्चन नाव. यस, क्या बात सर, मी तुमच्या क्लासची लिंक शेअर केली आहे, तुमचा क्लास टॉप 1 झाला पाहिजे. यस, माझा प्रयत्न मित्रांनो तोच राहतो, तुम्हाला समजून घेणं आणि पुढं जाणं हा विषय असतो. क्या बात, व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच.
मंगल पांडे वॉज वेल नोन बिकॉज ही वॉज इन्वॉल्व इन द इनिशियल स्टेजेस ऑफ इंडियन रिबेलियन. यस मित्रांनो, काय उत्तर असावं असं तुम्हाला वाटतं? दोन नंबरचा पर्याय काही लोकांनी सांगितलेला आहे. 30 सेकंदाचा वेळ संपलेला आहे. ए ऑप्शन सुद्धा काही लोक म्हणतात. सुबोध सर इज ए ऑप्शन, रेखा मॅडम बी ऑप्शन. मित्रांनो, अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत प्रश्न तुम्हाला दिसतील, तेवढा कॉमन सेन्स आपल्याला वापर करून अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देता येणं शक्य आहे. यस संकेत सर इज सेकंड. ओके पल्लवी मॅडम बी. ओके बी ऑप्शन, सेकंड ऑप्शन नाशिक सर. बऱ्याच लोकांनी सेकंड ऑप्शन चूज करायचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही मित्रांनो नो एरर म्हटलं असतं, 100% मित्रांनो तुमचं उत्तर अगदी बरोबर चुकीचं ठरलं असतं. या वाक्यामध्ये चूक आहे. मित्रांनो वाक्य थोडंसं वाचून बघा तुम्हाला काय. हॅड इन्वॉल्ड क्या बात, वॉज इन्वॉल्ड, हॅड इन्वॉल्ड क्या बात. इथं हॅड इन्वॉल्ड पाहिजे असंही काही लोकांना वाटतं. यस मित्रांनो वाक्य वाचून बघा की ऐतिहासिक वाक्य आहे की मंगल पांडे हे तर तुम्हाला माहिती आहे. ओके मंगल पांडे वॉज वेल नोन बिकॉज ही वॉज इन्वॉल्व्ड इन द इनिशियल स्टेजेस ऑफ इंडियन रिबेलियन. ओके इंडियन रिबेलियन याचा अर्थ होतो मित्रांनो भारतातलं जे बंड झालं होतं पहिलं, त्याच्यामध्ये मंगल पांडेंचा समावेश होता. पण मित्रांनो या वाक्याकडं थोडंसं लक्ष द्या. मंगल पांडे वॉज वेल नोन. ओके वॉज वेल नोन, हे वेल नोन होते का वेल नोन आजही आहेत. मी समजा असं म्हणालो छत्रपती शिवाजी महाराज वॉज. ओके छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ किंग, हे वॉज किंग येणार नाही मित्रांनो. या ठिकाणी आपण त्यांना आजही स्मृतीत ठेवतो, त्यामुळे या ठिकाणी वॉजचा वापर होणार नाही. म्हणजे लॉजिकली मित्रांनो या ठिकाणी वाक्याकडे बघावं लागतं. मंगल पांडे इज वेल नोन, आजही ते वेल नोन आहेत. ते काल वेल नोन होते आणि आज नाही आहेत असं नाही आहे. म्हणजे इथं आपल्याला वाक्याचा रेफरन्स आपल्याला कळायला पाहिजे. एक ऐतिहासिक व्यक्ती आहे जी व्यक्ती आजही तितकीच वेल नोन आहे जितकी ती भूतकाळात वेल नोन होती. म्हणून या ठिकाणी मित्रांनो वाचचा वापर करता येणार नाही. बाकी सर्व मित्रांनो अगदी बरोबर आहे. या ठिकाणी हॅड घ्यायची काही गरज नाही. वाज जे आहे ते वाज मित्रांनो अगदी बरोबर आहे. म्हणजे वाक्याच्या संदर्भानुसार आपल्याला टेन्सचा व्यवस्थित वापर करता येणं खूप गरजेची गोष्ट आहे. मंगल पांडे इज वेल नोन बिकॉज ही वॉज इन्वॉल्व्ड, ते इन्वॉल्व झाले होते. पॅसिवची रचना ही वॉज इन्वॉल्व्ड इन द इनिशियल स्टेजेस ऑफ द इंडियन रिबेलियन. ह्या वॉजच्या ऐवजी मित्रांनो इज लिहायला पाहिजे, कारण ते आजही तितकेच वेल नोन आहेत. मी बोललेलं काही कळालं का? म्हणजे अशा पद्धतीचे रेफरन्सेस ज्या वेळेला तुम्हाला काढता येतील त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्याविषयी जर आपण बोलायला लागलो तर ते आजही तेवढेच प्रसिद्ध आहेत जेवढे काल होते. त्यामुळे तिथं वाज येणार नाही, तिथं ईजच येईल. म्हणजे महाराजांविषयी बोलत असताना, ऐतिहासिक व्यक्तींविषयी बोलत असताना, सुप्रसिद्ध व्यक्तींविषयी बोलत असताना ते कालही तेवढेच वेल नोन होते, आजही तेवढे वेल नोन आहेत. त्यामुळे पास्टेन्सचा या ठिकाणी वापर करता येणार नाही. असा पास्टेन्सचा जर वापर केला आपण तर त्या व्यक्तींचा आपण अपमान केल्यासारखं होईल, कारण ते भूतकाळात वेल नोन होते, आज नाही आहेत असं होणार नाही. शिवाजी महाराजांच्या बाबतीत बघा ना, भूतकाळात जरी ते असले तरी ते आजही तेवढेच वेल नोन आहेत. याचा अर्थ मित्रांनो प्रेझेंटचा वापर करायला पाहिजे. अशा पद्धतीची उदाहरणं परीक्षेत हमखास विचारली जातात आणि आपलं टेक्निक काय असतं, या ठिकाणी वॉज आहे, या ठिकाणी पास्टेन्स आहे, सगळीकडे पास्टेन्स आहे, नो एरर लिहावं. पण तसं चालणार नाही. ही बाजू मित्रांनो तुम्ही जर लक्षात घेतली तर अशा पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी कॉमन सेन्सचा वापर आपण करत गेलो की अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो सुटायला चालू होतील. त्यामध्ये हा उदाहरणाचा भाग तुम्हाला कळाला असावा, बऱ्याच लोकांना कळालेला. यस आय थिंक यू गॉट माय पॉईंट. ओके वाक्य अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो. एक नवीन मुद्दा आपल्याला कळाला की ऐतिहासिक व्यक्तींसंदर्भात जेव्हा अशी विधानं केली जातात त्यावेळेला प्रेझेंट टेन्सचा वापर करावा. ही बाजू तुमच्या वाक्याच्या संदर्भावरून आपल्याला पकडता आली की उत्तर अगदी सहज निघू शकतात, अवघड नाही. उत्तर चुकलं तरी घाबरायचं नाही, आपल्याला मुद्दा माहीत नव्हता म्हणून उत्तर चुकलं, आपण ढ नाही आहोत. वी ऑल आर हुशार, वी ऑल आर व्हेरी व्हेरी हुशार, आपण खूप हुशार आहोत. फक्त मुद्दा असा आहे की हे जर कोण बोललंच नसेल तर मित्रांनो आपल्याला कळेल कसं. त्यामुळं हे सर्व मुद्दे 10 वहीमध्ये एक एक पानावर टिपून घ्या. 100% मित्रांनो याचा उपयोग परीक्षेला होताना तुम्हाला कुठं ना कुठंतरी दिसणार आहे. अगला सवाल आप केले स्क्रीन पर,
आपके पास पांच विकल्प अभी भी है, ऑलवेज, समटाइम्स, विलिंगली, नेवर और सर्टनली. रचना लाइक्ड हर रूम टू बी एग्जैक्टली द वे शी लेफ्ट इट एंड शी वुड डैश अलाउ एनीवन टू टच हर थिंग्स, ऑलवेज, समटाइम्स, विलिंगली, नेवर और सर्टनली. 30 सेकंड है, इतने 30 सेकंड आपके पास है, जवाब आपको देना है, पांच विकल्प आपके साथ, और जवाब क्या हो सकता है आपको दर्ज करवाना है. कम ऑन. यस आदित्य सर, पैसिव स्ट्रक्चर असताना वॉज बरोबर येऊ शकतं. यस आय वॉज इंटरेस्टेड, आय वॉज इंटरेस्टेड होऊ शकतं ना. आय वॉज इंटरेस्टेड, आय एम इंटरेस्टेड, आय वॉज इंटरेस्टेड, म्हणजे ज्यावेळा पॅसिव्हची रचना असते त्यावेळा वित्री येतं. सिम्पल पास्टिंगची पॅसिव्हची रचना तुम्ही काढून बघा, ते तुम्हाला अगदी सहज येईल, कळेल. नेवर इज देअर, यस, क्या जवाब हो सकता है. फोर्थ ऑप्शन के साथ सभी लोग चलना पसंद कर रहे हैं. नारायण पाटिल सर, उमरखेड़ सर, किड सर, कीर्ति मैडम इज देयर, ओके, बानो मैडम इज देयर, ज्ञानेश्वर सर, सूरज सर, क्या बात. यस 30 सेकंड्स ओवर नाउ. यस आपका जवाब नेवर के साथ आप जा रहे हो, और इस बार अगर आप चार नंबर के साथ चलना पसंद कर रहे हो तो बिल्कुल सही जवाब रहा है इस बार. फोर्थ ऑप्शन इज ॲब्सोल्युटली करेक्ट. वाक्याची रचना बघा कशी केली, बरोबर त्या वाक्याचा अर्थ कळाला की अगदी बरोबर तुमचं उत्तर येऊ शकतं. रचना लाईक द हर रूम टू बी एक्झॅक्टली, रचनाला आपली रूम तशीच पाहिजे असते, लाईक आवडते तिला, ती तशीच रूम आवडते. कशी? एक्झॅक्टली द वे सी लेफ्ट इट, जशी ती रूम सोडून जाते तशीच तिला ती रूम हवी आहे, म्हणजे ती कुणालाही तिथल्या वस्तूला हात लावू देणार नाही. हे जर कळालं, वाक्याची रचना बघा, रचना लाईक द रूम टू बी एक्झॅक्टली द वे सी लेफ्ट इट, जशी ती रूम सोडून जाते तशीच ती तिला रूम पाहिजे आहे, म्हणजे याचा अर्थ शी वुड नेवर अलाउ एनी वन टू टच हर थिंग्स, म्हणजे उत्तर यायला पाहिजे मित्रांनो चार नंबरचा. हां यस एक्झॅक्टली कीर्ती मॅडम, यू गॉट माय पॉईंट. म्हणजे प्रश्न वाचत असताना उत्तराकडे जाण्यासाठी त्यांनी काही ना काहीतरी क्ल्यू दिलेला असतो. हे वाक्य इतकं मोठं का होतं? कारण त्या प्रश्नकर्त्याला पुण्या पाठीमागचं कारण काय आहे की वाक्य लांबलचक ज्यावेळा होतं त्यावेळा त्यातला अर्थ काढता यावा, आणि तो सोर्स वापरून एक्झॅक्ट पर्याय तुम्हाला निवडता यावा, म्हणून वाक्य लांबलचक होतात. आपल्या डोक्यात काय असतं की हे लांबलचक वाक्य मुद्दाम देतात आणि आम्हाला अडचणीत आणतात. तुम्हाला अडचणीत आणत नाहीत, तर तुम्हाला उत्तरापर्यंत व्यवस्थित घेऊन जाण्याकरता त्या वाक्यामध्ये काही रेफरन्सेस टाकावे लागतात. ते प्रश्नकर्त्यानं त्याच्यात टाकलेले असतात, पण ते टाकलेले रेफरन्स आपल्याला व्यवस्थित ओळखण्यासाठी आपल्याकडे थोडंसं डोकं असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना आपली तारांबळा उडणार नाही. माझ्या मते आपण 10 लेक्चरमध्ये आहात, आणि कदाचित हे जर सगळं कळत असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. येस नेवर इज द करेक्ट ऑप्शन. आय थिंक यू गॉट माय पॉईंट. नाव गो फॉर द नेक्स्ट वन. या आता या ठिकाणी मोस्ट सिमिलर त्यांनी विचारलेलं आहे. देर आर रॅन्डम क्वेश्चन्स. मी कदाचित फिल इन द ब्लँकचे प्रश्न घेईन, स्पॉट अँड एररचे प्रश्न घेईन. वेगवेगळ्या पद्धतीचं तुमचं स्विचवर लगेच झालं पाहिजे, तुमचा मेंदू स्विचवर झाला पाहिजे. एकाच सदराखाली मी लगेच स्पॉट अँड एररचे 10 प्रश्न घेत नाही किंवा फिल इन द ब्लँकचे प्रश्न घेत नाही. स्विचवर होणं खूप गरजेची गोष्ट आहे. यू हॅव टू गिव्ह द सिमिलर वर्ड फॉर रादर, ओके, चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन द मिनिंग टू वर्ड ऑर ग्रुप ऑफ वर्ड्स प्रिंटेड इन बोल्ड. रादर इज दॅट रेग्युलर, क्वाइट, इंस्टेड, बट ऑर नोन. आपके पास पांच विकल्प और साथ साथ आपको 30 सेकंड्स का समय अवधि. कम ऑन. यस इंस्टेड के साथ ही हम रहेंगे, क्या बात. संतोष सर, अगर आप इंस्टेड के साथ रह रहे हैं तो बिल्कुल आप गलत भी हो सकते हैं, लेकिन सुनने के लिए आपको 2 मिनट लगेंगे. यस कम ऑन, क्या बात है. सारंग सर, नवनाथ सर इज सेइंग थर्ड ऑप्शन रादर. रादरचा अर्थ मित्रांनो जर मराठीत बघितला तर मराठीत त्याचा अर्थ होतो च्या ऐवजी. रादर, ओके, म्हणजे च्या ऐवजी अशा अर्थानं रादर वापरलं जातं. मग ह्याला नेमका सिमिलर वर्ड तुम्ही काय देऊ शकता? संतोष सर इज सेइंग इन्स्टेड, क्या बात. लॉक किया जाय. यस
तीन नंबर को लॉक किया जाए, बहुत सारे लोगों का विकल्प यही रहा है, उसी के साथ चलना मैं भी पसंद करूंगा। और आपका जवाब बिल्कुल सही रहा इस बार, रादर इज देयर एंड इनस्टेड इज द एब्सोल्युटली करेक्ट वन। रादर याचा अर्थ मित्रांनो मी तुम्हाला सांगितला की रादरच्या अपेक्षा अशा अर्थानं इन्स्टेड हा शब्द वापरला जातो आणि यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट विथ दिस ऑप्शन। बिलकुल सही जवाब के साथ आप चलना पसंद कर रहे हो, बधाई हो आप लोगों को अगर आप थर्ड नंबर के साथ जाना पसंद कर रहे हो। अगला सवाल ये रहा आपके लिए स्क्रीन पर, एक बार फिर से चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन द मीनिंग टू वर्ड ग्रुप ऑफ वर्ड्स प्रिंटेड इन बोल्ड। रिलीज इज देयर, फ्रीज, वैकेट, वेंट, मेक पब्लिक और लेट एक्सपायर, व्हाट इज द करेक्ट ऑप्शन। बिल्कुल ये आसान सवाल आपके लिए इस बार, कम ऑन। प्रदीप सर इज सेइंग फर्स्ट ऑप्शन, सही जवाब के साथ। यस फ्री इज देयर, बहुत ही आसान सवाल हुआ इस बार। यस मेक पब्लिक, रिलीज, कम ऑन। बहुत सारे लोगों के ये भी लग रहा है कि मेक पब्लिक ई के साथ। उमर खेड़ सर, यस यस ओनली फाइव, फ्री, यस रिलीज, मुक्त करणे, फ्री, क्या बात, यस। आता इथं तुमचं कन्फ्युजन फार आहे, बऱ्याच लोकांना फ्री लिहावं का मेक पब्लिक। मित्रांनो कळालं पाहिजे, रिलीज केल्यानंतर ते मेक पब्लिक होतं, एखादी गोष्ट फ्री केल्यानंतर ती पब्लिक होते ना, म्हणजे रिलीजचा अर्थ मित्रांनो फ्री करणे। आणि जेव्हा एखादी गोष्ट रिलीज होते, फ्री होते, त्याच्यानंतर ती पब्लिक होते, त्यामुळे याच्यानंतरची ही अवस्था आहे, त्यामुळे हे याचं उत्तर येणार नाही। रिलीजला फ्री पाहिजे, काही लोक म्हणून कन्फ्युजन दिलेलं असतं, मेक पब्लिक पब्लिक होईल पण रिलीज केल्याच्या नंतर पब्लिक होईल। बोललो काही आकलनाच्या कक्षेत येते का, हे याचं समांतर नाही। फ्री केल्यानंतर ते पब्लिक होईल, रिलीज केल्यानंतर ते पब्लिक होईल। मूवी रिलीज झाली की मग ती पब्लिकला बघता येते, फ्री झाली की ती मग पब्लिकला बघता येते, म्हणजे याचा अर्थ रिलीजला मित्रांनो समांतर शब्द आहे फ्री। पण कन्फ्युजन कसं ठेवलेलं आहे बघा, बऱ्याच लोकांचा ऑप्शन पाच नंबरचा ऑप्शन सुद्धा काही लोकांना बरोबर वाटायला लागला, म्हणजे प्रश्नकर्त्यानं किती चलाकीनं हा प्रश्न तयार केलेला आहे। काही लोक 100% अशा ट्रॅपमध्ये सापडतात, त्यांना नेमकं कळत नाही फ्री लिहावं का मेक पब्लिक, कारण तेही वाटतं फ्रीच आहे, पण फ्री झाल्यानंतर ते मेक पब्लिक होतं हे आपल्याला कळालं पाहिजे। त्यामुळे उत्तर मित्रांनो येणार आहे ते म्हणजे एक नंबर। अशा पद्धतीनं प्रश्नाच्या उत्तराकडं बघण्याची नजर, कुवत आणि क्षमता ही 10 क्लासमध्ये तुम्हाला मिळू शकते। जे बोलतोय ते जर पटत असेल मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा, तुमच्या मित्रांनासुद्धा सांगू शकता। यस यस क्या बात, नजरेच्या टप्प्यात येत आहे, बिलकुल सही। यस आता तुम्हाला मी ज्या पद्धतीनं विचार करायला लागलो त्याच पद्धतीनं तुमचा विचारसुद्धा चालू आहे। लांबलचक वाक्य, पल्लेदार वाक्य बघून मित्रांनो पक्षी उडाल्यासारखे झाडावरून उडून जायचं नाही, आपण थांबायचं आहे, झाडावरच बसायचं आहे, वाचायचं आहे वाक्य। मोस्ट ऑफ द इंडियन पॉप्युलेशन स्टील लिव्ह इन इट्स विलेजेस अँड दस द कंट्रीब्युशन ऑफ ॲग्रिकल्चर टू इंडियन इकॉनॉमी बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट। नाउ गो फॉर दिस क्वेश्चन, आपके पास पाँच विकल्प है, सही जवाब आपको देना है, गलती कहाँ है वो आपको निकालनी है। आपका समय शुरू हुआ है, आप कम ऑन गो फॉर दिस वन। वैकेटचा अर्थ मित्रांनो मोकळं करणे, क्रांती मॅडम वैकेट मोकळं करणे। क्या बात, इंडियन पॉप्युलेशन स्टील लिव्स इन इट्स विलेजेस एंड दस द कंट्रीब्यूशन ऑफ एग्रीकल्चर टू इंडियन इकॉनॉमी बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट, व्हाट वुड बी द करेक्ट ऑप्शन। एक को लॉक किया जाए, बिल्कुल क्या बात, मैं तो लॉक कर दूंगा भाई, लेकिन सही हो या गलत हो आपके पास कोई लाइफलाइन नहीं है। जवाब अगर आप एक दे रहे हो तो क्या हो सकता है। यस बिल्कुल बिल्कुल, बहुत सारे लोगों ने शब्द को दिया है पॉपुलेशंस, मोस्ट ऑफ द इंडियन पॉपुलेशंस स्टिल लिव्स इन इट्स विलेजेस एंड दस द कंट्रीब्यूशन ऑफ एग्रीकल्चर टू इंडियन इकॉनॉमी बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट। यस एक नंबरचा पर्याय बऱ्याच लोकांनी दिलेला आहे, डी लबर। ओके संतोष सरांना वाटतं की पॉप्युलेशन्स हे येणार नाही। मित्रांनो हा शब्द डोळ्याच्या टप्प्यात ठेवा, पॉप्युलेशन्स इज ॲब्सोल्युटली करेक्ट, त्याचा अर्थ होतो जनता।
जनता ज्यावेळा असते त्यावेळेला पब्लिक अशा अर्थाने पॉप्युलेशन्स असा शब्द वापरला जाऊ शकतो. तो शब्द तुम्हाला माहीतच नाही, तुम्हाला माहीत आहे फक्त पॉप्युलेशन. त्याला यस लागल्यानंतर त्याचा अर्थ थोडासा बदलतो आणि तो होतो मित्रांनो पॉप्युलेशन्स. याचा अर्थ आहे जनता. दिस इज ॲब्सोल्युटली करेक्ट. मोस्ट ऑफ द इंडियन पॉप्युलेशन स्टील लिव्ज इन इट्स विलेजेस अँड दस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ ॲग्रिकल्चर टू इंडियन इकॉनॉमी बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. आता या ठिकाणी बघितलं तर पॉप्युलेशन्स इज ॲब्सोल्युटली करेक्ट, पण या ठिकाणी लिव्ज हे क्रियापद बघा, हे क्रियापद मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. या ठिकाणी लिव पाहिजे हे आपल्याला कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. लिव्ज या ठिकाणी यस निघून जाईल, त्यामुळे मोस्ट ऑफ द इंडियन पॉप्युलेशन स्टील लिव इन इट्स विलेजेस अँड दस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ ॲग्रिकल्चर टू इंडियन इकॉनॉमी बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. इथं यस लागलेलं अगदी बरोबर आहे, त्या ठिकाणचं यस काढून टाकायला हवं किंवा पॉप्युलेशन हे प्ल्युरलमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसायला चालू होतं. अशा पद्धतीनं जर आपण विचार करायला लागलो तर मित्रांनो खऱ्या अर्थानं उत्तराकडे जायला आपली सुरुवात होईल. पॉप्युलेशन्स हा शब्द असूच शकतो हेच आपल्या गावात नसतं आणि त्यामुळे आपल्याला अडचण येते. त्या ठिकाणी लिव्जच्या ऐवजी आपल्याला लिव लिहावं लागेल, कारण कर्ता जो दिसतो तो प्ल्युरल दिसतो, क्रियापद प्ल्युरल पाहिजे, त्यामुळे त्याचं यस आपल्याला काढून टाकायला हवं. ही बाजू तुमच्या लक्षात येणं गरजेची बाजू आहे. अगला सवाल, स्पॉट अँड एरर. ओके, कॅटरिनाज ग्रँडफादर ऑलवेज लॉस्ट हिज बॅलन्स वाईल वॉकिंग अँड वुड बी फाउंड फॉलन ऑन द रोड. मित्रांनो काय उत्तर द्याल, टेन्सच्या संदर्भातला थोडासा प्रश्न आहे. तुम्हाला काही सुस्त का बघा, या प्रश्नाचं उत्तर द्यायला मात्र थोडा तुम्हाला विचार करावा लागेल. कॅथरिन्स ग्रँडफादर ऑलवेज लॉस्ट हिज बॅलन्स वाईल वॉकिंग अँड वुड बी फाउंड फॉलन ऑन द रोड. व्हॉट वुड बी द करेक्ट ऑप्शन? यस, सूरज सरी सिंग सी ऑप्शन. थर्ड नंबर, क्या बात, वेरी गुड. सी के साथ चलना पसंद कर रहे लोग. नीता मैडम इज देयर, सी इज सिंग थर्ड ऑप्शन. प्रणव सर थर्ड ऑप्शन. खुशाली मैडम सी ऑप्शन. योगीराज सर, सारंग सर ऑन द रोड. यस मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतरही तुमच्या लक्षात येईल. ओके, कॅथरिनन्स ग्रँडफादर ऑलवेज लॉस्ट हिज बॅलन्स. ऑलवेज लॉस्ट कळतंय का मित्रांनो? या ठिकाणी पास्ट टेन्सचा वापर, सिम्पल पास्ट टेन्स. बॅलन्स व्हाईल वॉकिंग अँड वुड बी फाउंड. मित्रांनो या ठिकाणी वुड बी फाउंड हे मित्रांनो या ठिकाणी येणार नाही, या ठिकाणी हॅडचा वापर करायला हवा. सिम्पल पास्ट टेन्स कंबाईन विथ द पास्ट परफेक्ट. ओके, व्हाईल वॉकिंग अँड हॅड. ओके, फाउंड फॉलन ऑन द रोड. या ठिकाणी वुड बीच्या ऐवजी मित्रांनो हॅड यायला हवं. इतकं जर आपल्याला कळालं तर उत्तर मित्रांनो अगदी बरोबर येणार आहे. सिम्पल पास्ट टेन्स कंबाईन्स विथ द पास्ट परफेक्ट टेन्स, ही बाजू जर आपल्याला कळाली, कारण वुड हा शब्द भविष्याला दाखवतो, इथं फ्युचर दाखवायचं नाही आहे, त्यामुळे आपल्याला पास्ट टेन्सचा वापर करायला हवा. ओके, अँड हॅड फाउंड फॉलन ऑन द रोड, त्यामुळे त्या ठिकाणी हॅडचा वापर करणं अत्यंत गरजेची गोष्ट. कळालं आहे का बघा? अशा पद्धतीचे प्रश्न. कीर्ती मॅडम म्हणतात की आता सगळ्यांची नजर पक्की होत चाललेली आहे. क्या बात, बॅलन्स. ओके, ग्रँडफादर ऑलवेज लॉस्ट हिज बॅलन्स. ओके, हिज बॅलन्स हे नाउन आहे, तिथं पजेसिव्ह केस आहे. बॅलन्स इज ॲब्सोल्युटली करेक्ट. व्हाईल वॉकिंग चालत असताना बॅलन्स इज ॲब्सोल्युटली करेक्ट. हॅड येईल. यस, आय थिंक यू गॉट माय पॉईंट. मित्रांनो प्रश्नाकडे बघत असताना जितकं लांबलचक वाक्य तितकं मित्रांनो उत्तर काढणं सोपं असतं. मी काय सांगितलं हे 10 वहीत लिहून घ्या. जितकं लांबलचक पल्लेदार मोठं वाक्य असतं तितकं त्यातली चूक शोधणं खूप सोपं जातं, कारण त्याला रेफरन्स मिळत जातात. पाठीमागं बघून आपण पुढं चालायला सुरुवात करतो आणि पाठीमागचा रेफरन्स बघून पुढं काय असावं हे आपल्याला लगेच कळतं. ते जर वाक्य अगदी छोटं असेल तर मित्रांनो आपल्याला रेफरन्सच सापडत नाही, काय करावं ते कळत नाही. म्हणून लांबलचक वाक्य दिलं असेल तर आनंद साजरा करा. याचं कारण असं की त्यात काहीतरी रेफरन्स असतो की जेणेकरून त्या रेफरन्सला पकडून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. हे ज्याला मी बोलतेलं कळालं द पर्सन इज व्हेरी हुशार,
तो माणूस खूप हुशार आहे असं मी म्हणेन. लांबलचक वाक्य बघून पळून जायचं नाही, तर त्यातला रेफरन्स करायचा, आणि तो रेफरन्स आपल्याला 100% त्याच्यात दिलेला असतो. ही बाजू तुमच्या लक्षात येऊ द्या. अगला सवाल आप के लिए स्क्रीन पर ये रहा. यस, आता मात्र तुम्हाला एक इडम विचारलेली आहे जी तुम्ही कदाचित बघितलेली नाही, कारण मी रिपीट करत नाही इडम्स आणि फ्रेजेस, नवीन नवीन गोष्टी मी तुम्हाला सांगत जातोय. ही विचारलेली आहे, सेकंड टू नन याचा अर्थ काय. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द फोर गिवन अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द इडम ऑर द फ्रेज. सेकंड टू नन मीन्स व्हॉट? एज गुड एज ऑर बेटर दॅन ऑल अदर्स. ओके, क्रिएटिंग वॉर्म्थ ऑफ ऑल अराउंड टू कीप एज अ सिक्रेट ऑफ अदर अँड मोस्ट रिलायबल पर्सन. 30 सेकंड सर घेऊन आपके पास समय अवधी है, 30 सेकंड और आपको जवाब भी देना है. यस, 4 नंबर के साथ चलना पसंद कर रहे लोग. संकेत सरी सिंग ए ऑप्शन, 3 किंवा 4. यस, क्रांति मैडम है सिंग 3 किंवा 4. क्या बात, सी के साथ जाएगी पर 50-50 के साथ, या क्या बात. अब ये केबी शो शुरू हो गया. फर्स्ट ऑप्शन इज देयर, ए के साथ चलना. नीता मैडम ए के साथ, मेन सी के साथ. यस, या क्या बात, डी के साथ भी चलना पसंद करे मिलिंद सरी सिंग, फर्स्ट ऑप्शन. मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर आपल्याला असं काय ऐकलं असं तुम्हाला आठवतं का, सेकंड टू नन. एखादा माणूस पहिला येतो आणि हा सेकंड आलेला आहे, सेकंड टू नन याचा अर्थ काय होतो? आय एम सेकंड टू नन याचा अर्थ मित्रांनो असा होतो, दुसऱ्यांपेक्षा मी बरा आहे. तुमच्या काय लक्षात आलं का? समजा इथं 10 मुलं आहेत. काय आहेत? 10 मुलं. ह्या 10 मुलांमधला कोणतरी पहिला आला आणि कोणतरी दुसरा आला. हा दुसरा जो आहे, हा दुसरा म्हणतो की आय एम सेकंड टू नन, बाकीचे राहिलेले जे 8 आहेत त्या 8 लोकांपेक्षा मी दुसरा आलेला आहे, म्हणजे मी बरा आहे. सेकंड टू नन, नसल्यापेक्षा बरा. मी बोललेलं काही कळतंय का? यू आल आर हुशार, त्यामुळे कळतंय का? बघा, 10 लोकांमध्ये समजा त्यांची कॉम्पिटिशन लागलेली आहे, त्याच्यात कोणतरी पहिला आला आणि दुसरा सुद्धा आला. दुसरा आलेला म्हणतो आय एम सेकंड टू नन, काहीच नसण्यापेक्षा राहिलेले जे 8 जण आहेत त्याच्यापेक्षा मी बरा आहे. मग त्याच्यापेक्षा मी बरा आहे याच्यातला काय पर्याय तुम्हाला काय सुचतो का बाळानो, ते आधी बघा. आणि मग 4 मधला मला कोणता पर्याय तुम्ही सांगता ते बघा. यस, ॲज गुड ॲज आर बेटर दॅन ऑल अदर्स. क्रिएटिंग वॉर्म्थ ऑल अराउंड टू कीप अ सिक्रेट ऑफ अदर का मोस्ट रिलायबल पर्सन. मित्रांनो, काय उत्तर द्याल आता तरी कळायला पाहिजे. इतकी सगळी गाथा सांगितल्यानंतर गीता कळायला पाहिजे असं मला वाटतं. सेकंड नन याचा अर्थ काय होईल? क्या बात. यस, आय थिंक यू गॉट माय पॉइंट. बिलकुल सही जवाब. ॲज गुड ॲज ऑर बेटर दॅन ऑल अदर्स, राहिलेले जे 8 जण आहेत त्यांच्यापेक्षा तर मी बरा आहे, मी सेकंड आलेलो आहे. हे खरं आहे, पहिला कोणतरी दुसरा आलेला आहे तो उत्तमच आहे, पण राहिलेल्या 8 लोकांच्या मध्ये मी बरा आहे. सेकंड टू नन, दुसऱ्या काहीतरी नसल्यापेक्षा मी दुसरा तरी आलो, हे बरं झालं. याचा अर्थ मित्रांनो हा ऑप्शन होतो 1 नंबर. या सगळ्या इडम्स आणि फ्रेजेस मित्रांनो SSC MTS ला विचारलेल्या आहेत, CGS ला विचारले आहेत, बँकिंग PO ला विचारलेल्या आहेत. या सगळ्या इडम्स आणि फ्रेजेस अशा पद्धतीनं चर्चेतून लक्षात राहतात. 10 ची वही तयार ठेवा, हळूहळू या सगळ्या गोष्टी लिहून घ्या. मला वाटलं दुसऱ्याकडून ऐकून स्वतःजवळ ठेवणे, दुसऱ्याला न सांगणे नाही. यस, आय थिंक यू गॉट माय पॉईंट. लिहून घ्या, स्वतः बघा, वापरायला शिका, 100% याला चालवेल. गाळलेल्या जागेचा प्रश्नासाठी तुमच्याकडे काय विकल्प आहे? 4 पर्याय तुमच्यासोबत. एलिफंट्स आर द लार्जेस्ट लिव्हिंग अँड ॲनिमल्स, लिव्हिंग लँड ॲनिमल्स डॅश द अर्थ टुडे, इन द अर्थ टुडे अँड ऑन. ओके, लाईक ॲट. मित्रांनो, सोपा प्रश्न तुमच्यासाठी, आनंद वाटावा म्हणून. यस, काय उत्तर द्याल या प्रश्नाचं? 30 सेकंदाचा वेळ तरी लागणारच नाही तुम्हाला, अगदी सहज उत्तर देणार आहात. बघूया या प्रश्नाचं किती लोकांचं चुकतं. कमॉन, क्रांती मॅडम, प्रदीप सर, योगीराज सर, नितीन सर, ए के साथ, इन द अर्थ, कॉन द अर्थ. ॲनिमल्स कशावर राहतात? पृथ्वीवर.
इतकं साधं सोपं उदाहरण जर चुकत असेल तर प्रिपोजिशनचा आपल्याला गांभीर्यानं विचार करावा लागेल. मित्रांनो, उत्तर येणार आहे ऑन. एलिफंट्स आर द लार्जेस्ट लिव्हिंग लँड ॲनिमल्स ऑन द अर्थ टुडे. म्हणजे एक गोष्ट कळाली की या ठिकाणी ऑन द अर्थ पाहिजे. इन द अर्थ कसं येणार आहे? येणार नाही. लाईक येणार नाही. ॲट येणार नाही. ऑन इज द करेक्ट ऑप्शन. बऱ्याच लोकांचं उत्तर बरोबर आहे. खूपच सोपा प्रश्न म्हणून याची तुम्ही नोंद घेऊ शकता. असाही प्रश्न MTS खाली विचारला जातो आणि पेसाखाली अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. प्रश्न परत एक वेळेला एरर डिटेक्शनवरचा प्रश्न वाक्य वाचून बघा. लांब पल्ल्यादार वाक्य. हर डॉक्टर वॉज अनॉइड बिकॉज शी इग्नोर हर हेल्थ इवन आफ्टर बीइंग हॉस्पिटलाइज्ड ट्वाईस. काय मित्रांनो उत्तर द्याल? पाचवा ऑप्शन सुद्धा तुम्ही निवडू शकता जर तुम्हाला नो एरर सांगायचा असेल तर. सगळे ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध केलेले आहेत आणि 30 सेकंदाचा वेळ सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. वाक्य वाचून बघा. या बिल्कुल डी के साथ. फोर्थ ऑप्शन, थर्ड ऑप्शन इग्नोर्ड. हर डॉक्टर वॉज अनॉइड बिकॉज शी इग्नोर हर हेल्थ एंड इवन बीइंग हॉस्पिटलाइज्ड ट्वाइस. मित्रांनो, वाक्याकडे बघितल्यानंतर टेन्स ऑफ कॉम्बिनेशन. हॉस्पिटलाइज्ड इज द पास्ट टेन्स. वॉज अनॉइड इज अगेन अ पास्ट टेन्स. राईट. हर डॉक्टर वॉज अनॉइड बिकॉज सी इग्नोअर. मित्रांनो, हे वर्ब आहे. हे वर्ब मित्रांनो पास्ट टेन्समध्ये पाहिजे. सी इग्नोअर्ड, कारण पास्ट टेन्स पास्ट टेन्स पास्ट टेन्स म्हणजे त्या ठिकाणी इग्नोरच्या ऐवजी इग्नोअर्ड पाहिजे. कॉम्बिनेशन लक्षात घ्या. जर पास्ट टेन्स वाक्यामध्ये फॉलो होत असेल, रेफरन्स वेळ व्यवस्थित जुळत असेल तर पास्ट टेन्सच आपल्याला वापरायचा आहे. द हर डॉक्टर वॉज अनॉइड बिकॉज सी इग्नोअर्ड हर हेल्थ इवन आफ्टर बीइंग हॉस्पिटलाइज ट्वाइस. दोन वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर सुद्धा आणि डॉक्टरनी ओके सूचना केल्यानंतर सुद्धा ते डॉक्टर अनॉइड झाले कारण तिनं काळजी घेतलेली नाही. यस. रोहित डॅश अ ह्यूज लायब्ररी अँड हॅज अ लार्ज कलेक्शन ऑफ बुक्स इन इट. वॉन्ट्स, हॅज, वॉन्टेड, हॅड ऑर नीड्स. प्रश्न मित्रांनो क्रुशल आहे. वाक्यातला संदर्भ लक्षात घेऊन तुम्हाला गाळलेली जागा भरायची आहे. गाळलेली जागा 100% चुकू शकते. काय उत्तर याचं द्याल? 30 सेकंदाचा वेळ तुमच्याकडं. वाक्याचा संदर्भ काही लक्षात येतोय का बघा. तुमच्या जर संदर्भ लक्षात आला तर उत्तर सहज लक्षात येईल, नाहीतर चूक होण्याची दाट शक्यता. कमॉन. यस. नवनाथ सर इज सेइंग दॅट थोडं लवकर घेत जा व्याख्यान. क्या बात. नाशिक सर इज सेइंग हॅज फर्स्ट ऑप्शन. ई ऑप्शन नीड्स. क्या बात. हॅज के साथ चलना पसंद करे म्हणून सांगत राहतोय. मित्रांनो, वाक्याचा संदर्भ बघत जाणं, वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते बघणं आणि त्याच्यातून उत्तर काढणं. आकाश सरी सेईंग वॉन्ट्स. SSC CGL चे क्वेश्चन रिपीट होतात. यस, होतात रिपीट. त्यामुळं लक्षात घ्या. अशा पद्धतीच्या प्रश्नांना तुम्ही सरावता त्यावेळा उत्तरापर्यंत पोहोचण्याची कला तुम्हाला येते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता वाक्याकडे बघितल्यानंतर रेफरन्स काय आहे बघा. रोहित डॅश अ ह्यूज आणि जर नीड्स कुणी दिला असेल. क्या बात. बऱ्याच लोकांनी नीड्स दिलेला आहे. मिलिंद सर क्या बात. बिलकुल गलत जा रहे हो. यस मिलिंद सर, बिलकुल गलत जा रहे हो. लेकिन अगर वॉन्टेड के साथ जा रहे हो तो भी आप गलत जा रहे हो. हैड के साथ चलना तो बिल्कुल गलत रहेगा. अगर इस बार अगर वॉन्ट्स के साथ चल रहे हो बिल्कुल ही आपको जवाब नहीं मिलेगा क्योंकि वॉन्ट्स भी गलत है. हॅज के साथ चलना जरूरी है. बघा मित्रांनो वाक्याकडं रेफरन्स कसा सापडतो. रोहित डॅश अ ह्यूज लायब्ररी डॅश अँड हॅज लार्ज कलेक्शन. त्याच्याकडं लार्ज कलेक्शन आहे याचा अर्थ
रोहित हॅज अ ह्यूज लायब्ररी, मोठी लायब्ररी त्याच्याकडं आहे, म्हणून तरी त्याच्याकडं लार्ज कलेक्शन ऑफ बुक्स आहे, म्हणून या ठिकाणी ह्याचाच वापर करायला पाहिजे. नीड येणार नाही, गरज कुठं आहे? पुढचा रेफरन्स काय दिलाय? पुढचा रेफरन्स दिलाय की त्याच्याकडं बऱ्याच पुस्तकांचं कलेक्शन आहे, कारण त्याची लायब्ररी ही मोठी आहे. रोहित हॅज, रोहितकडं मोठी लायब्ररी आहे आणि म्हणून त्याच्याकडं कलेक्शन ऑफ बुक्स हे लार्ज आहे, म्हणजे या ठिकाणी ह्याच यायला पाहिजे. पुढचा रेफरन्स आपल्याला हा कळाला पाहिजे ना, म्हणून पुढं दिलेला रेफरन्स पकडून पाठीमागचं वाक्य लिहायचं असतं. हे वाक्य इथंच थांबवता आलं असतं त्यांना, मग काहीही आपलं चाललं असतं. समजा हे अँड नंतर जर हे वाक्यच दिलं नसतं आणि एवढंच वाक्य दिलं असतं तर यातलं काहीही चालेल ना. मग रोहित वॉन्ट्स, नो रोहित नीड्स, रोहित हॅज, रोहित वॉन्टेड, रोहित हॅड, हे असलं काहीही चाललं असतं. पण पुढचा रेफरन्स आपल्याला पकडावा लागतो आणि पुढचा रेफरन्स पकडून पाठीमागच्या वाक्यामध्ये मला काय संयुक्तिक आहे ते भरावं लागतं. इतकं डोकं आपलं तयार होणं गरजेची गोष्ट आहे माझ्या मते. मला कळालं असावं मला काय म्हणायचं आहे. यस सूरज सर, कसं येईल ह्याच? बघा सूरज सर, लक्षात घ्या की हे वाक्य तर सोडून द्या तुम्ही. ओके, नीड म्हणजे गरज असणे, राईट? वॉन्ट म्हणजे हवा असणे, हे वॉन्ट म्हणजे हवा असणे, हॅडचा तर काही संबंध नाही. इथं वाक्य म्हटलं रोहित हॅज अ लार्ज कलेक्शन ऑफ बुक्स. रोहितकडं हे लार्ज कलेक्शन ऑफ बुक्स आहे, कारण त्याच्याकडं लायब्ररी आहे, त्याच्याकडं आहे. जवळ असण्यासाठी आपण हॅज वापरतो, त्याची ती लायब्ररी आहे. एखादी गोष्ट जवळ असते, जसं मी म्हणालो आय हॅव अ पेन, माझ्याकडं पेन आहे, तसं रोहितकडं लायब्ररी आहे, ह्यूज लायब्ररी आहे, मोठी लायब्ररी आहे. रोहित हॅज अ ह्यूज लायब्ररी अँड हॅज अ लार्ज कलेक्शन ऑफ बुक्स इन इट. तुमच्या काय लक्षात आलं का मी काय बोलायला लागलोय? हे कळणं हेच मित्रांनो खरं म्हणून सांगत राहतो. हॅव हॅज हॅड याचा वापर कसा केला जातो हेही आपल्याला बघणं खूप गरजेची गोष्ट आहे. नवनाथ सर, यू गॉट माय पॉईंट. हॅडचा तर काही संबंध येणार नाही, नीड्सचाही काही संबंध येणार नाही, कारण दोन्हीही शब्द नीड्स हे भविष्य दाखवतं, वॉन्ट्स भविष्य दाखवतं, वॉन्टेड ही भविष्य पास्ट टेन्स आणि हॅड हा पास्ट टेन्स इथं वापरताच येणार नाही. म्हणजे ज्या वेळेला अशा पद्धतीनं चर्चा होते त्यावेळेला त्या प्रश्नाकडं पोचण्याची, उत्तराकडं पोचण्याची कला आपल्याला कळायला चालू होते. अगला सवाल. यस राघव वॉज वरी अबाउट टेलिंग हिज पेरेंट्स दॅट ही वॉन्टेड टू मूव आउट अँड लिव इंडिपेंडंटली. वाव, व्हाट वुड बी द रॉन्ग इन द सेंटेंस नाउ? यस, सवाल आपके सामने है और जवाब आपको देना है. आपके पास कोई लाइफलाइन नहीं है. यस 50-50 का ऑप्शन भी आपके साथ नहीं है, बस आपके पास है 30 seconds. कम ऑन. Yes, Raghav was worried about telling his parents that he wanted to move out and live independently. Kya baat? Third ke saath chalna bahut sare log pasand kar rahe hain. Kya baat? A ke saath, B ke saath. Yes, Urmila madam is saying first option, bilkul. Education. एजुकेशन गुरु इज देयर. बी ऑप्शन के साथ चल रहे हैं. योगेश सर फोर्थ ऑप्शन के साथ चलना पसंद कर रहे हैं. बिल्कुल बिल्कुल, आप किसी के साथ भी जाना पसंद कर सकते हो, लेकिन सही जवाब क्या हो सकता है? मैं समझा हस वाक्य मना लो. आई एम वरी और आई एम वरीड. तुमसे काय उत्तर असाव? आई एम वरीड का आई एम वरीड? आय वॉज वरीड. तुमचं उत्तर मित्रांनो काय असावं यातलं पहिल्यांदा सांगा, मग या प्रश्नाकडे जाऊ. इट वॉज व्हेरी सिम्पल क्वेश्चन, बहुतही आसान सवाल था. आय एम वरी और आय एम वरीड, आय वॉज वरी और आय वॉज वरीड. गिव मी द करेक्ट ऑप्शन, वरीड और वरी. यस कम ऑन. अगर ये आपको पता चला तो यहाँ जल्दी से आपको जवाब बिल्कुल सही मिल जाएगा. यस कम ऑन. यस आई एम वरी और आई एम वरीड. कम ऑन. यस बिल्कुल सही जवाब के साथ आप जा रहे हो. यस वरीड आएगा. आई एम वरीड, आई वॉज वरीड.
लक्षात घ्या, पॅसिव्हची रचना आहे, या ठिकाणी वरी येणार नाही, या ठिकाणी वरीड पाहिजे. राघव वॉज वरीड, तो चिंतेत होता अबाउट टेलिंग हिज पेरेंट्स दॅट ही वॉन्टेड टू मूव आउट अँड लिव्ह इंडिपेंडंटली. देअर शुड बी वरीड, दिस इज वॉट द कॉमन फॅक्टर यू मस्ट बी अवेअर ऑफ. दिस इज अ पॅसिव्ह स्ट्रक्चर विथ द वरीड, आय एम वरीड अँड आय वॉज वरीड. द सेम लॉजिक यू कॅन अप्लाय विथ राघव, राघव वॉज वरीड नॉट वरी, दॅट इज द करेक्शन इन द स्टेटमेंट. आय थिंक यू गॉट द पॉइंट नाव. यस, गो फॉर द अगला सवाल. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर ये रहा और जवाब आपको देना है, आपके पास है 30 seconds. अगेन दिस इज इडम, सो ओके, कीप अ लो प्रोफाइल टू अवॉइड अट्रैक्टिंग अटेंशन टू योर सेल्फ ऑब्जर्व द थ्रेशोल्ड टेक द हेल्प ऑफ आर बींग व्हेरी माइजर. यस, कीप अ लो प्रोफाइल असं विचारलेलं आहे आणि इडम आहे. मित्रांनो काय उत्तर द्याल? कीप अ लो प्रोफाइल. सागर सर, क्या बात. सागर सर, आपका नाम लेते हुए मुझे खुशी हो रही है. सागर सर, सागर सर बधाई हो, वेलकम टू द शो. सागर सर, सागर सर मुझे कह रहे हैं कि मेरा भी नाम ले लें. बिल्कुल बिल्कुल सागर सर. यस, जवाब क्या हो सकता है? पास्ट टेंस. क्रांति मैडम, भागवत सर, शीतल मैडम, टू अवॉइड अट्रैक्टिंग, गुरुवेला मैडम, डी ऑप्शन एजुकेशन, गुरु ए ऑप्शन, फर्स्ट ऑप्शन स्वाति मैडम, आकाश सर, मोजुन मापुन. वाह क्या बात. मित्रांनो कीप लो प्रोफाइल, आपली प्रोफाइल लो ठेवणे, याचा अर्थ मित्रांनो बडे जाऊ न सांगणे, साध राहणे. म्हणजे तुम्ही समजा डेप्युटी कलेक्टर झालेले आहात. काय झालेले आहात? डेप्युटी कलेक्टर झालेले आहात. बट इफ यू आर मेंटेनिंग अ लो प्रोफाइल, याचा अर्थ मित्रांनो तुम्ही अगदी साधे सरळ राहायला लागलेले आहात. तुम्ही त्याचा बडेजाव करत नाही आहात. प्रोफाइल, लो प्रोफाइल म्हणजे वागण्याची पद्धत मित्रांनो साधी असणं, यासाठी ही फ्रेज वापरली जाते. टू कीप अ लो प्रोफाइल टू अवॉइड अट्रॅक्टिंग अटेन्शन टू युअर सेल्फ. मित्रांनो उत्तर अगदी बरोबर. 10 च्या वहीत हे लिहून ठेवा आणि आयुष्यात सुद्धा ही वापरायचा प्रयत्न करा. आय वॉन्ट टू कीप अ लो प्रोफाइल इन माय लाईफ. ओके, दो आय एम अ डेप्युटी कलेक्टर, दो आय एम अ गव्हर्नमेंट सर्वंट, बट आय वॉन्ट टू कीप माय प्रोफाइल लो, दॅट इज व्हॉट द केस. मला साधं जीवन जगणं आवडतं असा त्याचा अर्थ होतो, सिम्पल लिव्हिंग. यस, अशा पद्धतीनं मित्रांनो ज्यावेळा अशा नवीन नवीन इडम्स, फ्रेजेस आणि भाषा आपण समृद्ध करत चाललोय, आपण ऐकायला लागलो, हे सगळं विचारलेलं आहे हे मुद्दाम सांगा लागलो आहे. आणि माणूस ऐकून शिकतो, भाषा तर आपण ऐकूनच शिकतो, त्यामुळे ऐकल्यानंतर हे यायला चालवेल. पण हे सर्वात महत्त्वाचं मित्रांनो की तुम्ही 10 ची वही घालणं आणि त्या वहीमध्ये या सर्व गोष्टी लिहिणं आणि त्या सतत उठून सकाळ दुपार संध्याकाळ त्या वाचत राहणं, ही गोष्ट मित्रांनो गरजेची आहे. मला वाटतं हे कळायला लागलेलं असावं. यस, फर्टाईल स्पॉट इन डेझर्ट, वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न मित्रांनो बऱ्याच कालावधीनंतर तुमच्यासोबत आलेला आहे. फर्टाईल स्पॉट इन डेझर्ट. आता फर्टाईल म्हणजे काय कळालं पाहिजे? ओयासिस, ट्रिब्युटरी, वेल आर पेनिन्सुला. मित्रांनो काय उत्तर द्याल या प्रश्नाचं? वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न. फर्टाईल स्पॉट इन डेझर्ट, ओयासिस इज देअर, ट्रिब्युटरी इज देअर, वेल इज देअर आर पेनिन्सुला. यस, या पेनिन्सुला भूगोलातला शब्द आहे मित्रांनो. पेनिन्सुला, फर्टाईल स्पॉट इन डेझर्ट. या बात बिलकुल. ट्रिब्युटरी, यस. मित्रांनो एका प्रश्नाचं उत्तर तुमचं भूगोल जर चांगला असेल तर तुम्ही मुलाखत देऊ शकता. डेझर्टमध्ये वाळवंट, बरोबर. वाळवंटामध्ये ज्या ठिकाणी पाणी असतं त्या जागेला काय म्हणतात? म्हणजे ज्या ठिकाणी हिरवळ आहे त्याला मराठीत एक शब्द आहे जो मला आठवेना झालेला आहे,
तर त्याला इंग्रजीमध्ये मी शब्द सांगू शकतो, पण पाणथळ जागा जी असते, ज्या ठिकाणी पाणी असतं, ज्या ठिकाणी थोडी हिरवळही असते, अशा जागेला, वाळवंटातल्या अशा जागेला काय म्हणतात? तुम्ही कोण सांगेल का मला मराठीत? यस, क्या बात, एक ऐसा चलना पसंद कर रहे हैं। मराठीत पण त्याला एक सुंदर शब्द आहे जो मला आठवेना झालेला आहे, राईट? मराठीत एक सुंदर शब्द आहे, यस। इंग्रजीतला शब्द तर मला माहिती आहे की त्याला इंग्रजीत काय म्हणतात, ज्या ठिकाणी पाणी असतं, ज्या ठिकाणी वाळवंटामध्ये पाणी असतं, हिरवळ असते, त्याला काय म्हणतात? मृगजळ नव्हे, मृगजळ याचा अर्थ पाण्याचा भास होतो, त्याला मृगजळ म्हणतात, यस। पाणी नसतं त्या ठिकाणी, ते फक्त मृगजळ असतं, राईट? मृगजळ, ओके। हरणाचा जसा पाठलाग केला होता, ते हरिण नव्हतं, पण हरणाचा पाठलाग केलेला होता रामानं, त्याला म्हटलं होतं मृगजळ। पाणी नसतं त्या ठिकाणी, त्यासाठी एक दुसरा शब्द आहे, मरुस्थळ। क्या बात, येस, एक्झॅक्टली क्रांती मॅडम, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट। मरुस्थळ असा त्याचा शब्द आहे, एक्झॅक्टली, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट। शीतल मॅडम, यू गॉट माय पॉईंट। आणि त्यालाच इंग्रजीत म्हटलं जातं ओयासिस, लक्षात ठेवा हा शब्द। फर्टाईल स्पॉट, समृद्ध, सुपीक, फर्टाईल म्हणजे सुपीक, फर्टाईल स्पॉट इन डेझर्ट ओयासिस इज दॅट। म्हणजे अशा पद्धतीचे वन वर्डला शब्द विचारले जातात जे आपल्याला माहिती पाहिजेत, दहाच्या वहीत लिहून घ्या। ओयासिस म्हणजे अशा, हे क्लासचं एका नावसुद्धा आहे, ओयासिस। माहिती पाहिजेत मित्रांनो, अशा पद्धतीचे शब्द परीक्षेत आठवतात जे आपल्याला परीक्षेत विचारले जातात, ओके, जे आपल्याला अत्यंत गरजेचे आहेत, यस। काय मित्रांनो उत्तर द्याल? वन वर्डचाच प्रश्न आहे। टाइम व्हेन नाईट अँड डे आर ऑफ इक्वल लेंथ, म्हणजे असा जो दिवस आहे ज्याच्यामध्ये दिवस आणि रात्र सारखीच असते, बोललेलं काय कळालं का? त्याचा टाइम सारखाच असतो, ओके। 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते, त्या दिवसाला नेमकं काय म्हणतात? इक्विनॉक्स, इक्विवोकल, इक्वेट ऑर इक्विडिस्टंट? मित्रांनो काय उत्तर द्याल? 30 सेकंदाचा वेळ आहे तुमच्या बरा। अशा पद्धतीने वन वर्डचे शब्द आपण बघालोय, टाइम व्हेन नाईट अँड डे आर ऑफ इक्वल लेंथ। कमॉन, क्या बात, व्हेरी गुड, क्या बात। काही लोक म्हणतात सर टॉपिक वाईज सगळं सिरियल वाईज घ्या, तर सिरियल वाईज जर शिकायचं असेल तर आपल्याला ॲपवर जावं लागेल, ॲपवर जाऊन तुम्हाला कोर्स परचेस करावा लागेल, त्या ठिकाणी तुम्हाला सगळं सिक्वेन्स वाईज आणि बेसिकसुद्धा सगळं मिळायला चालू होईल, यस। इक्विनॉक्स इज दॅट, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट। इक्विनॉक्स, इक्वल वरून इक्वेट, हे तर व्हर्ब आहे, ओके। इक्विवोकल, इक्विवोकल म्हणजे ज्या ज्या गोष्टीचा अर्थ दोन निघतात त्याला इक्विवोकल म्हणू शकता, ओके। इक्विडिस्टन्स म्हणजे समान अंतरावर असणारं, त्याला इक्विडिस्टंट, डिस्टंट वरून तुम्ही शब्द लक्षात ठेवू शकता। समान दिवस आणि रात्र ज्यावेळा असते त्यावेळा इक्विनॉक्स असं म्हटलं जातं, ही गोष्ट लक्षात ठेवा। अशा पद्धतीचे शब्द वन वर्डला हमखास विचारले जातात, येस। मनोरंजक पद्धतीने शिकवता सर, बोरिंग होत नाही, क्या बात, थँक्यू व्हेरी मच फॉर द कॉम्प्लिमेंट दॅट यू गेव मी। मित्रांनो वेळ झाली आपली थांबण्याची, बराच वेळ आपण बोला लागलो आहे आणि बराच वेळ तुम्ही मला सहकार्यसुद्धा केलेलं आहे, पण हे सांगायला मी विसरणार नाही मित्रांनो, जर मी बोलतेलो तुम्हाला आवडत असेल, पटत असेल, इंग्रजी शिकण्याची ऊर्जा तुमच्या तयार होत असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर जरूर या सगळ्या गोष्टी करा, आणि या बॅचेसचा सुद्धा विचार करू शकता। आपलं ॲप आहे मित्रांनो AK फाउंडेशन नावाचं, ज्याच्यावर तुम्ही जाऊ शकता, वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील। प्राईज अगदी कमी आहे, 899 पासून, 499 पासून, 199, 399 अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस त्या ठिकाणी आहेत, तुम्हाला जो योग्य वाटेल तो कोर्स तुम्ही घेऊ शकता। पण कमी कालावधीमध्ये जर तयारी करायची असेल तर शॉर्ट ट्रिक्सचे कोर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्या कोर्सेसचा तुम्ही विचार करू शकता। वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा आज आपण केलेली आहे, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत, पण रजा तर मी घेत नाही, उद्या पुन्हा भेटू 10 वाजता याच ठिकाणी याच चॅनलवर, नवीन प्रश्न, नवीन गप्पा, नवीन चर्चा ऐकण्यासाठी थँक्यू व्हेरी मच। मिलिंद सर थँक्यू व्हेरी मच, इंग्लिश ग्रामरचे नट सम्राट थँक्यू व्हेरी मच, येस नाईस सेशन, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। अभिजय थँक्यू, गुड नाईट, गुड नाईट रत्नदीप सर, क्या बात, अमिताभ बच्चन तुमची वाट पाहत आहेत सर, क्या बात, थँक्यू व्हेरी मच, या।
या येस थांबूया मित्रांनो, आपण उद्या पुन्हा भेटू. उद्या तुमच्या मित्रांनाही सांगा यायला, या चॅनलवर ऐकायला, चर्चा करायला, गप्पा मारायला. प्रश्नाची उत्तरं नाही उद्या, पण हळूहळू का असेना आपण सगळी तयारी करू शकतो. कुणाचं इंग्रजी कितीही कच्चं असू द्या, सोबत राहा. हळूहळू माणसाला कळायला चालू होतं, लहान मुलाला कुठे येतं मराठी, पण ते शिकत राहतं, ऐकत राहतं, समृद्ध होत राहतं. असं आपण समृद्ध होत राहू. या शुभेच्छेसोबत मी थांबतोय. थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग विथ मी. थँक्स अ लॉट. थँक्यू.